काय चव आहे तुम्हाला सांगू, जन्नत आहे. नशा एक प्रकारची, लोक नशेसाठी काय 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 पितात, काय 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 खातात. तुमच्या या ट्रॅव्हलिंगमधून बाहेर गेलात तुम्ही, तर बाहेर गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे आठवते आणि वाटतं की या गोष्टीसाठी तरी मुंबई सोडू नये, आणि ती गोष्ट म्हणजे मुंबईचं फूड. ह्या व्हरायटी ऑफ फूडच्या स्पेशालिटीज, डेलिकसीज, असं सगळ्याचं एकत्रित कॉम्बिनेशन जे आहे ना, ते मुंबईत आहे. आणि त्यामुळे मला वाटतं एक तर मुंबईचं ट्रॅफिक सहन करायला काही हरकत नाही जर तुम्हाला नेटचं खायचं असेल तर. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत पनवेलजवळच्या जयवंत हॉटेलजवळ. या जयवंत हॉटेलमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, तर या परिसरातली सगळ्यात फेमस कोळंबी फ्राय मसाला आपण इथे खाणार आहोत, इथे टेस्ट करणार आहोत. शिवाय याच परिसरातला आणखी एक दुसरा आयटम आहे, तो आहे चिकन लबेटा. चिकन लबेटा, लसूण रोटी आणि कोळंबी प्रॉन्स फ्राय असे तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या डिशेस आपण या ठिकाणी ट्राय करणार आहोत. तर चला आपण जाऊया आतमध्ये हॉटेल जयवंतमध्ये. आपण ज्या जयवंत नावाच्या हॉटेलमध्ये आलो, त्या जयवंतचे मालक सचिनजी आपल्या सोबत आहेत. सचिनजी नमस्कार. आमच्या भुक्कड नावाच्या सकाळ माध्यम समूहाच्या शो मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तर सचिनजी मला सांगा, आज आम्हाला तुम्ही प्रॉन्स मध्ये काय डिशचं नाव आहे आणि कुठल्या पद्धतीचे प्रॉन्स आपण आज खाणार? कोलंबी तुम्हाला मसाला फ्राय. कोलंबी मसाला फ्राय. आणखी काय फेमस आहे आपल्या हॉटेलमध्ये? चिकन लपेटा, मटन लपेटा. ओके, सो आपण आता ऑर्डर करणार आहोत प्रॉन्स मसाला आणि चिकन लपेटा. तुम्ही बघत असाल हा प्रॉन्स मसाला जयवंतचा अत्यंत फेमस माझ्यासमोर आलेला आहे. प्रॉन्सची साईज बघा, तुम्हाला लक्षात येईल की हा प्रॉन्सला काय साईज आहे. आणि माझ्या मनातल्या भावना तुम्ही लक्षात घेऊ शकता की ज्या पद्धतीने या सगळ्या प्रॉन्सवरून तेल आणि हा मसाला टपकतोय, त्याच्यावर लसणाची जबरदस्त फोडणी दिलेली दिसते. छानसा गार्लिकचा टेस्ट आणि हा जो काळा मसाला आहे हा ऑथेंटिक आगरी कोळी मसाला आहे. आगरी कोळी मसाल्यामध्ये त्या प्रॉन्सचं वरचं वेस्टर्न आणि आतमध्ये तो इतक्या सुंदर पद्धतीने शिजलाय, मला वाटतं तुम्हाला नक्की आवडेल हा प्रॉन्स मसाला फ्राय ट्राय करायला. माझ्या चेहऱ्यावर जसा आनंद दिसतोय तितकाच राग माझ्या पोटात दिसतोय, कारण की मला हे आता मन लावून खायचं. कितीही खावे आणि सुखात झोपावे अशासारखी माझी आताची परिस्थिती आहे. त्या ज्या काही प्रॉन्सवर मी ताव मारलाय जोरदार, अगदी असा पूर्णपणे आडवा हात म्हणतात तशासारखा ताव मारला आहे. जोरदार चिकन लपेटा खाल्लं आहे, लसूण रोटी कदाचित 2-3-4 किती खाल्ले असतील मला मोजता येत नाही नेमक्या की नेमकं कशा स्वरूपाचं हे होतं. पण जेव्हा हॉटेलच्या चवीबद्दल तुमच्यापर्यंत ही जर चव पोचवायची असेल तर मला काय करायला लागेल, मला द्यायला लागेल या हॉटेलला रेटिंग. तर पनवेल गोवा महामार्गावरच्या हॉटेलवर आपण आमच्या भुक्कड स्टाईलमध्ये तुम्हाला देणार आहोत रेटिंग. आणि भुक्कड स्टाईलमधलं जे रेटिंग असणार आहे ते असणार आहे ढेकरांच्या स्वरूपात. येस, आम्ही ढेकरांच्या स्वरूपात तुम्हाला रेटिंग देऊ. जर ॲम्बियन्सचा विचार करायला झाला तर 5 ढेकरांपैकी मी देईन की 3 ढेकरांचं रेटिंग. हे अत्यंत साध्या स्वरूपाचं हॉटेल आहे, ढाबा स्टाईल हॉटेल आहे, त्यामुळे तुम्ही इथे ॲम्बियन्सची फार अपेक्षा करू नका. जेव्हा इथल्या प्राइझिंगचा मुद्दा येतो तर प्राइझिंगच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला 3 ढेकर असंच रेटिंग मला द्यावं लागेल, कारण की प्रॉन्स ही डिश आपण खातो आणि प्रॉन्स ही डिश तुमचे प्रॉन्सचे मार्केटमधले भाव आणि ज्या साईजचा प्रॉन्स या ठिकाणी देतो त्यामुळे ते थोडंसं हेवी वाटण्याची किंवा थोडंसं महाग वाटण्याची शक्यता आहे, तर त्याला 3 हे रेटिंग आहे. पण जिथे चवीचा मुद्दा येतो, जिथे जिभेचे चोचले पुरवण्याचा मुद्दा येतो, त्या ठिकाणी मात्र मला या हॉटेलला 5 पूर्ण 5 ढेकरांचं रेटिंग द्यायला लागेल.
सो अशा स्वरूपाचा होता आजचा हा प्रॉन्सचा लज्जतदार प्रवास रायगड जिल्ह्यातला. आणि पुढच्या प्रवासात आम्ही अशाच पद्धतीची एक नवीन रेसिपी, नवीन हॉटेल आणि नवीन ठिकाण घेऊन तुम्हाला भेटणार आहोत. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.